भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे खूप वेळा पेपरला विचारला आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते तर महात्मा गांधी यांनी म्हटले होते पुढचा प्रश्न भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोणाकडून होते मित्रांनो हा प्रश्न तलाठी भरती पोलीस भरतीला खूप वेळा विचारला गेला आहे तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती लक्षात ठेवा भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपती यांच्याकडून होते पुढचा प्रश्न बघा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे शेहेचाळीस साल काय आहे एकोणीसशे शेचाळीस पुढील प्रश्न महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कोणत्या दिवशी झाली आपल्याला दिवस विचारलेला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो एक मे एक मे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक ऐंशी काय आहे तर ऐंशी आहे राज्यसभा काय आहे राज्यसभा पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक एकशे दहा कलम क्रमांक एकशे दहा काय आहे तर धनविधेयक हे आहे कलम क्रमांक एकशे दहा पोलीस भरतीला हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे हे, हे पाठांतरच करून ठेवा एकशे दहा म्हटलं की धन विधेयक पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा आपल्याला वर्ष विचारलेलं आहे तर एकोणीसशे बासष्ट आणि तारीख आहे एक मे लक्षात घ्या एक मे एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना पोलीस भरतीला हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील किती परिशिष्टे आहेत बघा सॉरी भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट्य आहेत तर बारा परिशिष्ट आहे किती आहे बारा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक सोळा काय आहे तर समान संधी काय आहे समान संधी पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या गैरहजेरीत त्यांचे कामकाज कोण पाहतो तर योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष पुढचा प्रश्न बघा प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल ही तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कितव्या कलमात केली आहे तर कलम क्रमांक छप्पन्न कलम क्रमांक छप्पन्न पुढचा प्रश्न कुनो नॅशनल पार्क कुनो नॅशनल पार्क कोठे आहे तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यामध्ये कुनो नॅशनल पार्क आहे पुढचा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्ष कोणी स्थापन केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे पुढचा प्रश्न इंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर विष्णूशास्त्री पंडित विष्णूशास्त्री पंडित पुढचा प्रश्न बघा मोठा प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्ष वा उपाध्यक्ष तद्वतच जिल्हा परिषदांच्या विषय समित्यांचे सभापती व उपसभापती यांची त्या पदावर निवड झाल्याच्या दिनांकापासून टिंबटिंब कालावधी उलटेपर्यंत विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही तर सहा महिने किती सहा महिने प्रश्न व्यवस्थित वाचा व्हिडिओ पॉज करा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास किमान किती कालावधीच्या आत अविश्वासाचा नवा ठराव मांडता येत नाही तर मित्रांनो एक वर्ष किती एक वर्ष पुढचा प्रश्न पराक्रम दिवस कोणत्या दिवशी असतो कोणत्या दिवशी असतो तर तेवीस जानेवारी पराक्रम दिवस तेवीस जानेवारी पराक्रम दिवस पुढचा प्रश्न भालाफेक दिवस कधी असतो तर सात ऑगस्ट भालाफेक दिवस सात ऑगस्ट भालाफेक दिवस बघा पुढचा प्रश्न मोठा आहे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पदे एकाच वेळी रिक्त असतील अथवा ते दोघेही वेळी रजेवर असतील ते दोघेही रजेवर असतील तर विशेष समित्यांच्या सभापतीपैकी एकाची अध्यक्षांचा कार्यभार सांभाळण्यासाठी निवड केली जाते ही निवड कशा प्रकारे केली जाते तर चिठ्ठ्या टाकून ही निवड केली जाते बघा प्रश्न मोठा आहे व्हिडिओ पॉज करा व्यवस्थित वाचा मित्रांनो अशा प्रकारे आपण वीस ते एकवीस महत्त्वपूर्ण प्रश्न बघितलेले आहे यापैकी निम्मे प्रश्न इथून पाठीमागे पोलीस भरती तलाठी भरतीला विचारले गेलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद